कारत गा खडकोळ बारवाड बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली, दूधगंगा वेदगंगा नदीला पूर। गेल्या 4-5 दिवसापासून म्हाताऱ्या पावसाने तळ कोकणात व परिसरात हजेरी लावल्याने दूधगंगा वेदगंगा पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ झाली आहे। त्यामुळे रविवार दिनांक 7 रोजी सायंकाळी कारतगा बारवाड खडकोळ जत्रात बंधारे वजा पूल पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वाहतूक सेवा कोलमडून जनजीवन विस्कळीत झाले आहे। अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलावरील रस्ता बंद करण्यात आला आहे। नदीकाठच्या रहिवाशांना महसूल खात्याने व ग्रामपंचायतीने सावधानतेचा इशारा दिला आहे। पहिल्या पुरानंतर पावसाने उघडीप दिली होती, त्यामुळे शेतकरी समाधान झाला होता। त्यानंतर म्हाताऱ्याने अखेर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वळीव स्वरूपात हजेरी लावून दमदार सुरुवात केली आहे। तळ कोकणातील पावसाचा जोर आणि परिसरातील संततधार पावसामुळे दूधगंगा वेदगंगा पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढून या भागातील पूल वजा बंधारे पाण्याखाली गेली आहेत। बारवाड व कुणूर मार्गावरील नवीन बंधारा, कारतगा भोज मार्गावरील कारतगा बंधारा, भोजवाडी हुनुर्गी मार्गावरील वेदगंगा नदीवरील बंधारा, सदलगा येथील जुना बंधारा, जत्राट भिवशी मार्गावरील जत्राट बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरून जाणारे सर्व मार्ग ग्रामपंचायत व पोलिसांनी बंद केले आहेत। दुसऱ्या पर्याय रस्त्याने वाहतूक सेवा सुरू झाली आहे। पंच न्यूजसाठी कारतगावहून प्रशांत कांबळे।